अगदी ताज्या ताज्या सर्व भाज्या. ही जी वेल आहे ना, ही काटलाची वेल, पावसाळी रानभाज्या. ही बघा इथे वरती ना दोडक्याची वेल आहे आणि त्याला दोडकं पण एक लागलंय. आणि एक तुम्हाला पावसाळी रानभाजी दाखवते बघा. अशी झाली आहे बघा, मस्त अगदी सुटसुटी फरफली भाजी बघा. नमस्कार, मी कृष्णाई श्रीकांत गजने. आपल्या या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं ह्या हिरव्यागार भेंड्याच्या शेतात खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आई तुम्हाला भेंड्याची भाजी आणि भेंड्याचं कालवण करून दाखवणार आहे. तर त्यासाठी मी आणि दादा इथे सकाळी शेतातून ताजे ताजे असे भेंडे काढायला आलो आहे. आता आपण भेंडे काढायला सुरुवात करूया. हा बघा, हे जे छोटे छोटे कोवळे भेंडे असतात ना, ते भाजीला खूप छान लागतात. कोवळ्या भेंड्यांची चव आणि थोडे जून असतात, मोठे असतात. पण हा कोवळा आहे, जरी मोठा असला ना तरी बघा असा कोवळा आहे, लगेच तुटतो आहे. पण जे जून असतात ना, काय काय पांढरे झालेले वगैरे भेंडे, ते कालवणाला खूप छान लागतात चवीला. म्हणून तसे घ्यायचे. एखाद्या वेळेस तसे आले तुमच्याकडे चुकून, भाजी खरेदी केलात नाही, तर त्याचं असं कालवण बनवायचं. हे जसे हातानं तुटत नाही ना, म्हणून असं सुरीचा वापर करतो. आमच्या नारायणमय नाचणे या गावात भरपूर भाज्यांची पिकं घेतली जातात. हे भेंडे, त्यानंतर भोपळा, काकडी, चिबूड आणि पालेभाज्या सीझननुसार, म्हणजे पालेभाजी असते, मुळाभाजी असते. पण कशी ह्या वेळेला पावसामुळे जरा जास्त झाली नाही, रान वाढले आणि भाजी पण कुसली, त्यामुळे त्या भाज्या झाल्या नाहीत. पण आता हे भेंडे आहेत, काकड्या, गणपतीच्या सीझनमध्ये काकडी खूप असतात. मग नंतर झेंडूची फुलं येतात, त्याचा सीझन असतो, त्याची पण भरपूर अशी विक्री केली जाते. आणि इतर रानभाज्या, भारंगीची भाजी, काटल्याची भाजी, कुरडीची भाजी, अशा वेगवेगळ्या रानभाज्या असतात. हे बघा, ही दिसते ना या मांडवावरती भोपळ्याची वेल आहे. आणि भेंड्याच्या मध्ये लावलेली आहेत ही बघा, ही मखमली म्हणजे झेंडूची झाडं, गोंडे म्हणतो आम्ही त्यांना, गोंड्याची फुलांची झाडं. आणि ही बघा, ही आहे ना ही काकडीची वेल आहे. म्हणजे तवसा आहे बघा, म्हणजे मोठी काकडी. हा वडे करायला ना हे तवसाची चव खूप छान लागते, त्याला हा तवसा वापरायचा. इकडे पण तवसा आहे, इकडे छोट्या काकड्या आहेत. ही बघा, ही पण अशी काकडीचीच वेल आहे. अशी वायर टाकून काकडीची वेल अशी पुढे पुढे गेलेली आहे. छोट्या छोट्या काकड्या लागलेल्या आहेत बघा त्याच्यावरती. अगदी ताज्या ताज्या सर्व भाज्या. ही बघा, इथे वरती ना दोडक्याची वेल आहे आणि त्याला दोडकं पण एक लागलंय. आणि एक तुम्हाला पावसाळी रानभाजी दाखवते बघा. ही बघा, भारंगी, भारंगीची फुलं. या फुलांची पण भाजी करतात. आता ही फुलं फुलली आहेत, ह्याची भाजी करतात. आणि मग कोवळीची पानं असतात ना, त्याची पण भाजी करतात. आणि हे बघा, इथे ही जी वेल आहे ना, ही काटलाची वेल, पावसाळी रानभाजी. आईन तुम्हाला बघा बनवून दाखवली आहे काटलाची भाजी, त्याचीही वेल. आता कसं काटलाचा सीझन संपला ना, त्यामुळे काटला पण धरलेला नाही आहेत, पण ही वेल आहे. आणि ही बघा, ही टाकळ्याची भाजी, ही पण भरपूर औषधी गुणधर्म असलेली भाजी, टाकळ्याची भाजी.
नमस्कार, आज मी तुम्हाला अस्सल कोकणी पद्धतीने आमच्या रोजच्या जेवणाचं ताट करून दाखवणार आहे। त्याच्यात मी तुम्हाला भेंडीची भाजी आणि भेंडीचं सार म्हणजे अगदी सुटसुटीत भेंडीची भाजी। ही भेंडी बघा, अशी पटकन भेंडी मोडायला पाहिजे, मग समजायचं ही कोवली आहे भेंडी, नाही तर जून असलेत ना की मोडत नाही। मग अशी आम्ही लगेच आणल्याबरोबर अशी धुवून पण घेतली आहे स्वच्छ। असे मोठे मोठे असतील ना ते साराला काढायचे, किंवा हे असे भाजीला घ्यायचे, आणि अगदी छोटे असतील ना तर आपण ही भरली भेंडी करायची। हा, असे उभे उभे पाहिजे पण। हा, असे निवडायचे आपण, आणि कसे का धुतल्यावर पुसून घ्यायचे आहेत आणि नंतरच आपल्याला कापायचे, कारण हात चटकतो ना कापताना म्हणून, आणि पाणी लागल्यामुळे भेंडा पण कसं बुलबुलीत होतो मग। हा, म्हणून आणि हे जाडजाड भेंडे आहेत ना ते आपण कालवण्यासाठी वापरायचे। असं देठ काढायचं आणि असे एवढे एवढे कापायचे बघा। ह्याच्यात ना पांढरे भेंडे असतात ना, त्या पांढऱ्या भेंड्याची चव पण भारी हा लागते। जून जून भेंडे असलेत ना, हे बघा अशी जून असलेत ना तरी पण चालतील कालवण्यासाठी। ही भेंडी मी कालवण्यासाठी कापून घेतली तर, आणि आता आपण भाजीसाठी भेंडी कापूया। देठ काढायचंय, अशी तिरकी कापायची, हे बघा तिरकी कापायची, मध्ये भाग पाडून कापलात ना तरी पण चालेल। अशी बघायची पण हा मध्ये, काही काही भेंडी खराब पण असतात। आता आपण कालवण्यासाठी ही भेंडी थोडी भाजायची आहे, कढई ठेवली आहे तापत। ह्या भेंड्याची भाजी करताना किंवा कालवण करताना ना ही सगळ्यात महत्वाची टीप, हा हे केलात ना की भाजी किंवा कालवण अजिबात ते चिकट किंवा असं बुळबुळीत होणार नाही, होणार नाही। असे भेंडे भाजून घ्यायची। कालवण्यासाठी भेंडी आहेत ना ते आपल्याला थोडी भाजायची आहे, तुम्हाला दाखवते मी। ह्याच्यात आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे। गॅस फास्ट करून आपल्याला ही भेंडी भाजायची आहे। कमी गॅसवर भाजलात ना की कसं मग बुलबुलीत होत जाते, काय हवे? हा, अजून अजून बघ। हा, म्हणून फास्ट गॅस करून ही भेंडी आपल्याला भाजायची, चांगली तरपवायची नाही तो। हे बघा अशी भेंडी भाजून घ्यायची, आणि आता आपण हे भाजीसाठी भेंडी भाजूया। असं तेल टाकायचं आहे थोडं। आपण कालवण्यासाठी जरा थोडेसे भेंडे भाजून घेतले, पण भाजीसाठी आपल्याला चांगले असे सगळ्या भोजपणे भेंड्यांचे जायला पाहिजे, जायला पाहिजे आणि गॅस फास्ट करून भाजायची। जसे असे भाजत जातील ना तसे कसे भोजवीत होत जातील बघा, आणि नंतर शेवटला छान चुकचित फळफळीत चुकचुरीत भेंडी भाजली। आपण ढवळताना पण कसं सगळं कढईवर ढवळायचे, म्हणजे का पूर्ण हा चिकटपणा कढईला लागतो आणि भाजते मग चांगली चुकचुकीत होते। मग तुम्हाला न भाजता पण मी भेंडीची भाजी करून दाखवणार आहे, अगदी सुट्टी फळफळीत, पण आता ही भाजून पण दाखवते। ही भेंडी कशी गावठी आहे ना त्याच्यामुळे जास्त बुलबुलीत होते, पण कशी लगेच लगेच शेतातून काढून आणल्याबरोबर करतोय ना म्हणून बुलबुलीत। भेंडी कशी जरा सुकली ना की त्याचा तो बुलबुलीतपणा पण जरा कमी होतो असं। पण ही कशी ताजी भेंडी आहे ना, पण चव पण भारी आहे त्या भेंडीला, काय असं होय। पूर्ण भेंडीचा बुलबुलीतपणा बघा कमी झाला आणि चांगली सुटसुटीत झाली। आता आपण भाजी फोडणीला देऊया। तेल ओतायचंय, तेल थोडं ओतायचंय, आणि कसं ह्या भाजीत आपल्याला जिरं मोहरी काय नाही टाकायचंय, नुसती मिरचीवर ही भाजी। अशा पद्धतीत तुम्ही आमच्या भाज्या अशा करून बघा। आणि आज कशी मी मिरचीवरची करणार आहे, मसाल्यावरची मी वेगळ्या पद्धतीने दाखवीन करून, आज मिरचीवर करून दाखवणार, म्हणजे का तिखट सार आहे ना म्हणून मिरचीवरची करणार। आणि आता आपल्याला ह्याच्यात ही ओली मिरची टाकायची। तेल टाकलं की गॅस जरा कमी करायचा, आणि लगेच आपल्याला हा बारीक चिरलेला कांदा, कांदा आपल्याला हा नरम करून घ्यायचा। कांदा नरम झालाय हा बघा, असा नरम करून घ्यायचा कांदा मस्त। आणि तेल बघा, तेल पण नाही आहे ना, कांद्यापुरतं तेल ठेवायचं फक्त, नाहीतर भाजी कशी मग तेलकट होते जास्त, कारण भेंडी भाजताना पण थोडं तेल आपण टाकलेलं। हा, हळद टाकायची थोडीशी, आणि हळद ही अशी कांद्यात परतून घ्यायची, कांद्याला लागली पाहिजे। आणि आता आपल्याला ही भेंडी टाकायची, आणि कोकम टाकायचं आहे, असे तुकडे करून टाकायची। कोकम नसेल ना तर तुमच्याकडे आमचूर पावडर असेल ना ती टाकलात तरी पण चालेल। हां,
आणि ओलं खोबरं खोवलेलं चवीपुरतं मीठ चांगली भाजी अशी तीर परतून घ्यायची म्हणजे कांदा वगैरे सगळा ह्या भेंडीला लागायला पाहिजे भाजी चांगली परतून घेतली आहे झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं आपल्याला ह्या भाजीला फक्त वाफ द्यायची आहे झाकण ठेवल्यामुळे कशी भाजी बुलबुलीत होणार नाही कारण भेंडी कशी भाजलेली आहे कशी झाली आहे बघा मस्त अगदी सुटसुटीत फरफरीत भाजी बघा अजिबात तिखट नाही झाली आहे आणि भेंडे पण न करपवता भाजी झाली आहे बघा कशी मस्त दिसते ना हिरवीगार हिरवे भेंडे दिसतात आहेत ना अशी भाजी दिसायला पाहिजे भेंडीची भाजी तयार भेंडीच्या सारासाठी हे आपल्याला वाटण करायचं आहे लसूण घेतली आहे ओलं खोबरं लाल मसाला हळद आणि कोथिंबीर आणि 1 चमचा असे धणे घेतलेत आहेत हे बघा भिजवून घेतलेत आहेत पाण्यात टाकून ठेवले होते म्हणजे का वाटतील लवकर ना म्हणून वाटण करून घ्यायचं आहे लसूण ओलं खोबरं धणे हळद आणि लाल मसाला कोथिंबीर कोथिंबीर आपल्याला थोडीच घ्यायची आहे या वाटणात हा जास्त नाही कोथिंबीर घ्यायची आहे मग कसं रंग बदलतो ना हिरवट दिसतो रंग म्हणून आपल्याला हे लाल जरा दिसायला पाहिजे कालवण आणि हे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एकदम बारीक असं गंधासारखं करून घ्यायचं आहे वाटण बघा अगदी गंधासारखं वाटण असं हे बारीक केलं ना की आपलं कालवण पण चांगलं असं मिळून येतं मस्त नाही तर खोबरं वेगळं पाणी वेगळं असं होत नाही म्हणजे भातावर वाढल्या वाढल्या पसरत नाही मस्त मिळून आलंय बघा आणि आता आपण फोडणी द्यायची आहे पण आपण ह्याच्यात ना जरा पाणी ओतायचं आहे चटकन फोडणी बस असं आवाज होतो मग फोडणीचा मस्त सुगंध पण भारी आणि चव पण खूप छान लागते आता आपण तेल ओतायचंय तेल तापलंय लसूण टाकायचंय फोडणीसाठी सालं काढून अशी बारीक पेसून घ्यायची लसूण लाल झाली की आता आपल्याला हे वाटण टाकायचं म्हणजे फोडणी द्यायची आहे आणि झाकण ठेवायचं आणि आता आपल्याला हे वाटण सगळं मिक्सरचं भांडं वगैरे असे ते असे धुवून घ्यायचं एवढं असं घट्ट सर ठेवायचं एकदम पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही आणि आता गॅस फास्ट करायचा आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि कोकम टाकायचं अशी 2-3 कोकम टाकायची मस्त असं कालवण आता कड काढून घ्यायचा कालवण आला बघा कसा मस्त कड आलाय आणि आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि हे भेंडी टाकायची आहे कालवण चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे बघा कसं दिसतंय बघा काय भारी आणि गॅस कमी करायचा आणि झाकण पण असं पोकळ ठेवायचं आणि 5 मिनिटं आपण हे कालवण चांगलं शिजवून घ्यायचं म्हणजे का भेंड्याची चव सगळी त्या कालवणात उतरायला पाहिजे सुगंधच बघा काय मस्त भारी येतोय काय हवे अगदी सुगंधानेच पोट भरेल काय हवे होय इतकं भारी ना कालवणा बरोबर कोणतरी जेवेला म्हणजे नुसतं पापड घ्यायचं आणि हे गरम गरम असं कालवण अगदी मस्त मस्त भेट गरमागरम अस्सल कोकणी जेवण या जेवायला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि करून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा